नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे या चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्या इयत्ता 8 मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे। त्यातील पहिला चॅप्टर बघणार आहोत आपण लिविंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रोब्स। आता ह्याच्यामध्ये जी सजीव सृष्टी आहे, लिविंग वर्ल्ड म्हणजे काय म्हणतो आपण, तर त्यामध्ये सजीव सृष्टी आणि अशांचं त्याच्यामध्ये जी येणारी जी काही वेगवेगळे जे सूक्ष्मजीव आहेत, अशा सूक्ष्मजीवांचं जे होत जाणारं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण काय करायचं तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे। मग त्यामध्ये लिविंग वर्ल्डमध्ये काय आले तर सगळेच आले, त्यामध्ये बायोटिक आले, त्याच पद्धतीनं त्यामध्ये अबायोटिक थिंग्स म्हणजे जैविक, त्याच पद्धतीनं अजैविक थिंग्स आहेत। बघा पुस्तकामध्ये तुम्हाला पहिल्या पेजवरती काही प्रश्न विचारले, त्यामध्ये कॅन यू रिकॉलमध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो विचारला तुम्हाला, व्हॉट इज हिरार्ची क्लासिफिकेशन, हिरार्जी फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिविंग ऑर्गॅनिझम, सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे, कोणत्या बेसिसवरती ही सजीवाचं जे वर्गीकरण आहे ते कोणत्या बेसिसवरती आहे। बघा त्याचं उत्तर आहे, बघा द हिरार्जी फॉर क्लासिफिकेशन इज ॲज फॉलोज, कोणकोणते, तर बघा किंगडम, फायलम, क्लास, फॅमिली, जीनस अँड स्पेसीज, ह्याच्या आधारे काय केलं तर ह्याचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। पहिल्याचं उत्तर काय, तर त्यामध्ये बघा किंगडम, फायलम, क्लास, फॅमिली, जीनस अँड द स्पेसी। देन सेकंड क्वेश्चन, प्रश्न दुसरा विचारलेला आहे, हू इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ द नॉमिक्लिचर, ही जी बायनॉमियल सिस्टीम आहे म्हणजे द्विनम पद्धती आहे, ती सर्वप्रथम नाव देण्याची जी पद्धत आहे ते कोणी शोधली। बघा मित्रांनो त्याचं उत्तर जी आहे, ही जी बायनॉमियल नॉमिनेचर जी सिस्टीम आहे ते कार्ल लिनियस इन्व्हेंटेड द बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमिनेचर, लक्षात ठेवायचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। बघा कार्ल लिनियस यांनी काय केलं, हे शास्त्रज्ञ होते, यांनी काय केलं तर बायनॉमियल सिस्टीम ऑफ द नॉमिनेचर जी पद्धत आहे द्विनाम पद्धती शोधून काढली। नंतर बघा तिसरा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, विच लेवल्स ऑफ हिरार्ची आर कन्सिडर्ड व्हाइल रायटिंग द नेम इन बायनॉमियल नॉमिनेचर, मग ही जी कार्ल लिनियसने जी बायनॉमियल नॉमिनेचर जी सिस्टीम आहे द्विनाम पद्धती जी आहे ती काय केली तर त्यामध्ये शोधून काढली। मग ह्याचे जे क्रायटेरिया आहेत किंवा ह्याच्यामध्ये जी आहेत कोणत्या लेवलवरती कोणती पद्धत ह्याच्यामध्ये काय केली तर वापरण्यात आलेली आहे, बघा त्याचं उत्तर, द लेवल्स ऑफ हिरार्ची कन्सिडर्ड व्हाइल रायटिंग द नेम इन बायनॉमियल नॉमिनेचर आर जीनस अँड स्पेसीज। मग आता ही जी ही नेम आहे ते कुठल्या बेसिसवरती करतो आपण, तर जीनस आणि स्पेसीज ह्याच्या आधारे काय करतो, तर ह्याचं जे नॉमिनेचर आहे ह्याचं जे क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया ह्याच्यामध्ये वापरण्यात येतो। अँड त्याच्यामध्ये बघा द जीनस इज रिटन बाय द फर्स्ट, ह्याच्यामध्ये काय करतो आपण तर जीनस सुरुवातीला ही करतो अँड द स्पेसीज इज शोन बाय द सेकंड वर्ड, आणि नंतर पहिल्यांदा जीनस लिहिल्यानंतर काय करतो आपण स्पेसीज जी आहे ती स्पेसीज काय करतो तर त्याच्यामध्ये नंतर आपण लिहायला सुरुवात करतो। आता बघा त्यामध्ये बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन का गरजेचे आहे, ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ती कशासाठी गरजेची आहे, बघा द प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिविंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड एज द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन आहे बघा त्याच्यामध्ये काय, तर प्रोसेस ऑफ डिवायडिंग अशी प्रोसिजर त्यामध्ये डिवायडेशन होणं, त्याचे तुकडे करणे, मग त्यामध्ये कुठले लिविंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स, जे काही लिविंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचं वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये काय करणं तर त्याचं डिवायडेशन्स करणं, मग त्यामध्ये ग्रुप्स असतील, सब ग्रुप्स असतील, अशाला काय म्हणतो आपण तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन्स। आता बघा ही जी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जी आहे ह्याच्यामध्ये काय केलं तर बघा ह्याच्यामध्ये ग्रुपिंग करणं गरजेचं आहे कशासाठी, व्हाय नीड्स, का गरजेची आहे ही जी क्लासिफिकेशन करणं आहे ते का गरजेचं आहे, बघा जर आपण जर बघितलं तर पृथ्वी तलावरती काय आहेत तर वेगवेगळे स्पेसीज आहेत, त्याच पद्धतीने वेगवेगळे जीनस सगळे असे आहेत, वेगवेगळ्या जाती वगैरे त्याच्यामध्ये आहेत, नाही ना म्हणलं तर 2011ची जर आपण जनगणना बघितली तर जमीन असेल, त्या पद्धतीने समुद्र आहे, त्याच्यामध्ये काय तर 87 मिलियन्स 87 दशलक्ष अशा जाती आपल्याला
आहेत. मग अशांची जर विभागणी जर आपण नाही केली तर त्यामध्ये काय होईल तर कन्फ्युजन होत जाईल. म्हणजे कोठले कसं आहे त्याच्यामध्ये जे सारखेपण आहे पण त्याच्यामध्ये जे वेगळेपण आहे ह्याच्या आधारे ह्यांचं काय करण्यात येतं तर त्यांचं वर्गीकरण करण्यात येतं, त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात येतं. म्हणून ही क्लासिफिकेशन जी आहे ते क्लासिफिकेशन कसे असते तर आपल्याला गरजेची असते, कारण बायोडायव्हर्सिटी जैवविविधता कशी आहे तर जास्त प्रमाणामध्ये आहे. मग बघा हे क्लासिफिकेशन करत असताना एक थोडंफार आपण इतिहासामध्ये जाऊयात, हिस्ट्री ऑफ दी क्लासिफिकेशन. बघा सुरुवातीला इन द 1735 1735 साली सायंटिस्ट जे आहेत ते कुठले तर कार्ल लिनियस यांनी काय केलं तर दोन किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं, वर्गीकरण केलं. मग ते कुठले तर व्हेजिटेबलिया अँड द ॲनिमालिया, वनस्पती आणि प्राणी ह्या अशा दोन सृष्टीमध्ये काय केलं तर अशा दोन किंगडम मध्ये काय केलं तर त्यांनी विभाजन केलं. नंतर बघा पुढच्या साली म्हणजे 1866 साली हॅकेल नावाचे जे शास्त्रज्ञ होते सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं तर तीन सृष्टीमध्ये तीन किंगडम मध्ये काय केलं तर वर्गीकरण कोणकोणते, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड द ॲनिमल्स. मग ते कोणकोणते तर बघा प्रोटिस्टा आहे, वनस्पती आणि प्राणी अशा तीन किंगडम मध्ये तीन सृष्टीमध्ये काय केलं तर त्यांनी वर्गीकरण केलं. नंतर बघा 1925 साली चट्टान नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी काय केलं नंतर पुन्हा नंतर त्याचं आणखी क्लासिफिकेशन केलं, त्यामध्ये किती तर दोन सृष्टीमध्ये क्लासिफिकेशन केला, किंगडममध्ये क्लासिफिकेशन केला आणि ते म्हणजे कुठले तर प्रोकॅरियोट्स अँड द युकॅरियोट्स अशा दोन सृष्टीमध्ये काय केलं किंगडममध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलं. म्हणजे प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स म्हणजे कुठलं तर आधिकेंद्रिक आणि दृश्य केंद्रिक अशामध्ये काय केलं तर वर्गीकरण केलं. नंतर बघा इन 1938 साली कोपलँड नावाच्या शास्त्रज्ञ नंतर पुन्हा काय केलं तर ह्याचं वर्गीकरण केलं, किती ह्याच्यामध्ये तर चार ह्याच्यामध्ये काय केलं तर ह्याचं वर्गीकरण केलं. आता बघा ते चार कुठले कुठले किंगडम सृष्टी आहे तर बघा मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड द ॲनिमल्स. कोणकोणते तर मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड द ॲनिमल्स. मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी अशा चार सृष्टीमध्ये अशा चार किंगडममध्ये काय केलं तर ह्यांनी वर्गीकरण केलं. नंतर बघा लास्टली इन 1969 साली रॉबर्ट हार्डिंग फिटकर हे नवीन शास्त्रज्ञ आलेले आहेत, ह्यांनी काय केलं तर हे जे आतापर्यंत जे केलेले वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची त्याचं क्लासिफिकेशन केलं होतं, वर्गीकरण केलेलं होतं अशांचं काय केलं तर नंतर पण त्यांनी व्यवस्थित योग्य त्या पद्धतीने अमेरिकन आहेत बघा हे अमेरिकन इकोलॉजिस्ट यांना म्हणण्यात येतं मग त्यांनी काय केलं तर ह्या पाच किंगडममध्ये पाच सृष्टीमध्ये काय केलं तर वर्गीकरण केलं. मग ते कोणकोणते तर मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांट्स अँड द ॲनिमल्स. त्यांनी काय केलं तर ह्याचं वर्गीकरण पाच गटामध्ये काय केले तर ह्याची वर्गीकरण केली, कधी तर 1969 साली कुठल्या शास्त्रज्ञ तर रॉबर्ट हार्डिंग फिटकर. कितीमध्ये तर पाच सृष्टीमध्ये पाच किंगडममध्ये कोणकोणते, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांट्स अँड द ॲनिमल्स अशा पाच ह्याच्यामध्ये गटामध्ये काय केलं तर ह्यांनी वर्गीकरण केलं. मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, फंजाय म्हणजे कवके, प्लांट्स वनस्पती आणि प्राणी अशा पाच गटामध्ये काय केलं तर रॉबर्ट हार्डिंग फिटकर या शास्त्रज्ञ काय केलं तर ह्याचं वर्गीकरण केलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेला पुढील भाग पाहूयात.